भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं गाडी उलटून झालेल्या अपघातामध्ये 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्र्यंबक जव्हार रस्त्यावर बोवाजी वाडी येथे हा अपघात घडला. दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास MH 48 AT 0977 ही ब्रेझा कार त्र्यंबकेश्वरहून जव्हार बाजूकडे जात होती. आंबोलीजवळ बोवाजी वाडी येथे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटला वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात 19 वर्षीय समीर फाटक हा पाथर्डी फाटा या अपघातामध्ये पाथर्डी फाटा येथे राहणारा 19 वर्षीय समीर पाठक हा गंभीर जखमी झाला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर आश्लेषा महाले, समीरा कोल्हे, अंजू शुक्ला हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व मुली सातपूर येथील गर्ल्स हॉस्टेलमधील असल्याचं आणि संदीप फाउंडेशन येथे शिक्षण घेत असल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. आंबोली गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने मदत करून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सिद्धार्थ धारणे, दिशानुज, त्र्यंबकेश्वर.